महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी आता वाजायला लागलेली आहे आणि या विधानसभेमध्ये सर्वात चर्चेचा जो तालुका ठरत आहे तो इंदापूर तालुका आहे. वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये आणि याच इंदापूर तालुक्याच्या तालुक्यामध्ये एक महत्त्वाचं नेतृत्व आहे हर्षवर्धन पाटील. आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. भाऊ, जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये खरं तर तुमचं पहिल्यांदा मनापासून स्वागत आहे. भाऊ, आम्ही पाहतोय अतिशय संघर्षमय राजकारण आता आपल्या आपण 1995 पासून करत आहात. आता कुठं वाटत होतं की आता या संघर्षाला कुठंतरी फुलस्टॉप होईल आणि कुठंतरी चांगले दिवस होत येतील, परंतु आता जे राजकारण आता पाहतोय आपण, या राजकारणामध्ये तुमच्या राजकीय रस्त्यावर कुठंतरी पुन्हा एकदा काटे दिसायला लागलेले आहेत, काय सांगा? नाही, एक तर असं आहे की राजकारणामध्ये कायमच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संघर्ष करावा लागलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण काय असेल तर आमची गुणवत्ता आणि आमची कॅपॅसिटी. त्यामुळं कदाचित काय लोकांना भीती वाटते की हे नेतृत्व जर पुढे गेलं किंवा हा कार्यकर्ता जर पुढे गेला तर हा कदाचित आपल्याला अडचण होईल का काय, आणि म्हणून नेहमी हल्ला कोणावर होत असतो? जिथं शक्तीस्थळं असतात, जिथं शक्ती केंद्र असतात. आणि मला असं वाटतं ह्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं आम्ही जनतेमधले आम्ही शक्ती केंद्र आहोत, जनतेचे, जनता आमच्या बरोबर आणि आम्ही जनतेच्या बरोबर. कदाचित यामुळं सातत्यानं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. निवडणुकीच्या अगोदर सगळे आमच्याशी चांगले वागतात, निवडणुका लागल्या की काही लोक फणा काढतात. त्याचं कारण असं आहे की ही शक्ती या तालुक्यामध्ये वाढून द्यायची नाही आणि मग यांना कशी अडचण निर्माण होईल, यांना कसं टार्गेट केलं जाईल आणि मग राजकीयदृष्ट्या तालुक्यात नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा माणूस पुढे आला नाही पाहिजे अशी व्यूहरचना करणारी काही मंडळी आहेत, ठीक आहे. आणि मी तर संघर्षातला कार्यकर्ता, मी कधीच कुठली गोष्ट पदासाठी आणि मानसन्मानासाठी केलेली नाही. जनतेनं भरपूर प्रेम दिलेलं आहे मला, समाजानं भरपूर सन्मान दिलेला आहे मला आणि मी शेवटपर्यंत संघर्षच करत राहणार आणि ह्या संघर्षावरती जनतेचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी मात करणार. नक्की भाऊ, धोका किंवा पाठीत खंजीर नक्की कोण खूप असते? आता काय मी सांगायची काही गरज नाही. कोण करतंय हे या तालुक्यातल्या जनतेबद्दल किंवा कार्यकर्त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आणि मी नाव घेण्याची काही गरज नाही. सामान्य माणसं सुद्धा सांगतायत नेमकं हे कोण करतंय ते आणि त्याची फार मी चिंता पण करत नाही. आपण काम करत राहायचं, अशा घटना घडत राहतात आणि माझ्या प्रत्येक निवडणुकीला आणि माझ्या जीवनामध्येच. पण माझा मला स्वतःबद्दलचा एक कॉन्फिडन्स आहे की असल्या संघर्षातूनच मी पुढे जातो आणि मी आजपर्यंत संघर्षातूनच पुढे गेलेलो आहे हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं. भाऊ, खरं तर एक प्रश्न सर्वांना इंदापूर तालुक्यात आता पडतोय बघा, खुला प्रश्न आहे की गेल्या विधानसभेला आप्पासाहेब जगदाळे तुमच्या बरोबर सावलीप्रमाणे होते परंतु आत्ता ते नाहीत. जनतेला असा प्रश्न पडतो की आत्ताचं खरं संबंध काय आहे तुमचं, काय आता तुमचं कम्युनिकेशन? राजकारणामध्ये काय म्हणजे आप्पासाहेब जगदाळे असतील काय आणि प्रवीण माने असतील काय आणि आणखीन कुणी असतील काय, त्यांचे आमचे व्यक्तिगत नात्यागोत्याचे तर संबंध आहेतच. आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मी सगळ्यालाच मदत केलेली आहे. मी माणूस असा आहे, मी विरोधकाला सुद्धा मदत केली आणि ह्यांना सुद्धा माहिती की मी ह्यांना किती मदत केली. ठीक आहे, आता कोणाचे राजकीय विचार भिन्नता वेगळी असू शकते पण आम्ही सगळ्यासाठी काम केलेलं. आता कदाचित ते आमच्यावर नसतील, त्याची कारणं काय मला माहीत नाही, तो राजकारणाचा भाग असतो. आता एवढ्यात कधी संपर्क झालाय का तुझा? नाही, गाठीबिटी होतात पण यांना नातीगुती आहेत, संबंध आहेत, पैपावणे आहेत, ते तर चालूच राहतं ना. पण मी व्यक्तीशी असं सांगतो की ह्या इंदापूर तालुक्यामध्ये असं एकही कुटुंब नाही की ज्या कुटुंबावरती मी अन्याय केलाय. एका दुसऱ्याचं माझ्याकडून काम झालं नसेल पण मी अन्याय केलं. ही जी तुम्ही सगळ्यांची जी नावं घेता, सगळ्यांसाठी सुद्धा मी भरपूर केलं. असं काही मी केलेलं नाही, अशातला काही भाग नाही आणि त्यांना बी माहिती आणि या तालुक्यातल्या जनतेला पण माहिती. बघा, आता ग्राउंड लेवलला आपण पाहतो इंदापूर तालुक्यामध्ये अंकिताताई असतील किंवा राजवर्धन दादा असतील, ग्राउंड लेवलला सक्रिय आहेत. काय वाटतं या विधानसभेला काय फायदा होईल? मला असं वाटतं की आता तिसरी चौथी पिढी लोकांच्या करता ग्राउंड लेवलला काम करते आणि ह्या इंदापूर तालुक्याचं राजकारण 1952 सालापासून जर बघितलं
तर ह्या तालुक्यामध्ये कधी आपण गमेंट म्हणा किंवा सत्ता डोक्यात शिरली म्हणा किंवा सत्तेच्या माध्यमातून लोकांना त्रास देणं म्हणा की बावडेकरांच्या पाटलाच्या रक्तात पण ह्याचा अर्थ असा पण नाही की आम्ही कमकुवत आहे. मी राजकारणामध्ये काही गोष्टी पाळतो आणि मला आनंद आहे आता की नवीन पिढी ही आता ग्राउंड लेवलला काम करते, सुशिक्षित आहे, चांगले दर्जेदार शिक्षण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये मिळालेलं आहे आणि ते करत असताना एक सामाजिक बांधिलकीची नाळ ज्याला म्हणतो आपण ती जोडली गेलेली आहे. आज चार चार पाच पाच पिढ्या आता तुम्ही बघता इथं आलेली सगळी लोक ही लोक काय येतात सांगा म्हणून ह्यांना देण्यासारखं माझ्याकडे आहे काय आज संविधान कुठलंही काही देण्यासारखं माझ्याकडे नाही पण माणसं काय येतात ती आज माणसं गाड्या पाठून येत नाहीत संपूर्ण भाड्याने गाड्या करून माणसं येत नाही काही वेळा माणसांना त्याच्यामध्ये काहीतरी देऊन बसवावं लागतं तिथं तर लोक स्वतः काय येतात मला असं वाटतं की आमची आयुष्यातली सगळ्यात मोठी शिदोरी आहे. कोणाकडे किती संपत्ती आहे कोणाच्या किती संस्था आहेत कोण किती मोठा आहे ह्याच्यावर राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मोजमाप केलं जात नाही. पब्लिकमध्ये त्या माणसाची प्रतिमा काय आणि मला असं वाटतं ग्राउंड लेवलला आपण काम करतो. आज 10 वर्ष झालं मी कुठल्या पदावर संविधान पदावर नाही आम्ही त्या ठिकाणी काम करतो आणि तेच शिकवण नव्या पिढीला सुद्धा आलेलं आहे त्यामुळे ते तळागाळात बसतात फिरतात करतात हायली क्वालिफाईड आहेत ते काय असं नाही चांगलं शिक्षण त्यांना त्यांच्या नशिबाने सुदैवाने त्यांना मिळालं ते चांगलं शिक्षण मांकित असेल राजवर्धन असेल म्हणजे माझा मुलगा किंवा मुलगी म्हणून मी कौतुक करत नाही तर त्यांना एक चांगलं शिक्षण मिळालं त्या शिक्षणातून सामाजिक बांधिलकी हा जो विषय आहे तळागाळातला जो विषय आहे हा त्यांच्यापर्यंत रुजल्या गेला तर रोज घरात बघतात परिसरामध्ये बघतात समाजामध्ये बघतात आणि आनंद आहे. आज ही नवीन पिढी आज सामाजिक कामाला लागते मला असं वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद भाऊ. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.